याबद्दल आज बऱ्याच बातम्या सगळ्या तुम्ही आल्या, चालवल्या, वाचल्या. माननीय नारायण राणे साहेबांनी काय सकाळी हॉस्पिटलला गेले अशा बातम्या काही जणांनी चालवल्या. माननीय राणे साहेबांची तब्येत अतिशय उत्तम आहे आणि उद्या आणि परवा ठरलेल्या कार्यक्रमाप्रमाणे आशीर्वाद यात्रा ही होणार आहे. उद्या रत्नागिरीत त्याची सुरुवात होईल आणि सिंधुदुर्गामध्ये त्या यात्रेचा समारोप होईल. त्यामुळे ठरली जी यात्रा होती त्या पद्धतीने उद्या आणि परवा ते करणार आहेत उद्यापासून. हो, मी तुम्हाला तेच सांगतोय, राणेसाहेब उद्या आणि परवा यात्रेमध्ये असतील. ते स्वतः त्यांचीच यात्रा आहे, त्यामुळे ते यात्रेमध्ये उद्या सकाळी मुंबईतनं ते जाणार आहेत थेट रत्नागिरीला आणि रत्नागिरीपासून त्यांची यात्रा पुढे सुरू असणार. त्यांची तब्येत, माननीय राणेसाहेबांची तब्येत अतिशय उत्तम आहे. त्यात कोणत्याही प्रकारचं कसलीही चिंता करायचं कारण नाही आणि ते अतिशय उत्साहाने ही यात्रा उद्यापासून सुरू करतायत. वेगळ्या प्रकारची अफवा, वेगळ्या प्रकारचा काय अशा सगळ्या बऱ्याच चालल्या, म्हणून मुद्दा स्पष्ट करतो त्यांची तब्येत उत्तम आहे आणि ते उद्याच्या यात्रेला परत सुरुवात करतात. ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीची यात्रा त्या ठिकाणचे आमचे पदाधिकारी, मग जठार असतील, नातू असतील, त्या ठिकाणचे सगळे स्थानिक पदाधिकारी, प्रवीण दरेकर आहेत, बाकी सगळे नेते आहेत, जे ज्या पद्धतीने यात्रा नियोजित पूर्वी ठरली होती तशीच यात्रा त्याच पद्धतीने पुढे चालणार आहे. त्यात कोणत्याही प्रकारचा बदल झालेला नाही. आज सकाळी शिवसेनेचे नेते संजय राऊत असं म्हणतात की नारायण राणे म्हणजे सरकार नाही, एक कॅबिनेट मंत्री, त्यामुळे जास्त याची दखल घेणं नाही अशा पद्धतीने सगळं स्वरूप. जर त्याला दखल घ्यायची नव्हती तर मग दोन दोन तीन तीन दिवस आग्रले का लिहित आहेत? आणि मग त्याच्याही पुढे जाऊन मग ज्या बाळासाहेब शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना मुख्यमंत्री केलं, आज ज्या पद्धतीची टीका राणेंची काय, राणे काही नव्हते तरी त्यांना केलं गेलं, म्हणजे एका अर्थाने अप्रत्यक्षरित्या संजय राऊत बाळासाहेब ठाकरे यांनी जी भूमिका मांडली होती, ज्यांनी जे निर्णय घेतले होते, त्या निर्णयावरती प्रश्नचिन्ह उपस्थित करत नाहीत ना, हा महत्त्वाचा प्रश्न. म्हणजे वॉशिंग मशीन त्यांच्याकडे असं त्याचा अर्थ आहे का? म्हणजे तुमच्याकडे असतात तेव्हा ते वॉशिंग मशीनमधून पवित्र होतात आणि बाहेर दुसरीकडे गेले की मग मात्र ते हे मात्र अपवित्र झाले. मला असं वाटतं की खरोखर राष्ट्रवादीने जर भूमिका स्पष्ट केली पाहिजे. एकीकडे असं म्हणायचं म्हणजे पवित्र शिवसेना उठसूट पवित्र आहे काय, परवा शिवतीर्थही त्यांनी पवित्र करून घेतलं, शाहू फुले आंबेडकरांच्या घोषणा गप्पा मारायच्या, अंधश्रद्धेबद्दल बोलायचं, अंधश्रद्धा महाराष्ट्र असता कामा नये म्हणायचं, मात्र पवित्र अपवित्रच्या गप्पा मारायच्या हे कुठल्या ह्याच्यात बसतं, हाच प्रश्न आहे खरा. असं आहे की चूक ती चूक आहे ना, प्रश्न म्हणजे चूक ती आता लक्षात आली काय नाही, जी चूक केली तुम्ही वापरता ती भाषा जर योग्य असेल तर ती कसं चालेल? म्हणजे आता लक्षात आलं त्यांनी दाखल केली तक्रार कोणी केली असेल? नारायण राणे जी की तबियत बिल्कुल ठीक है, कल सुबह से रत्नागिरी से उनकी यात्रा फिर से शुरू होगी और सिंधुदुर्ग में जिस तरह से उनका प्लान तय हुआ था, यात्रा का रूट रोड मैप तय हुआ था, उसी प्रकार से यात्रा निकलेगी. पूरी तरह से राणे साहब बिल्कुल फिट है, उत्साहित है और कल से यात्रा पे वो जाने वाले हैं. नहीं, मुझे लगता है इस प्रकार की बहुत सारी बातें की गई, मैंने सुनी देखी कई कई जगह, लेकिन मैं बिल्कुल आपको आश्वस्त करता हूँ उनकी तबीयत बिल्कुल फिट है और वो बहुत ही उत्साहित होकर कल से यात्रा पे जा रहे हैं. दूसरा सवाल ये है कि जिस तरीके से राणे को लेकर के शिवसेना कह रही है कि वो उनको मतलब एक कैबिनेट मंत्री हैं, सरकार के तौर पर वो नहीं है कि मुझे वो इतना टीका टिप्पणी है. मुझे लगता है इतना टीका टिप्पणी अगर नहीं लेते तो इतनी सारी बातें पिछले तीन दिन पूरे महाराष्ट्र में जिस प्रकार से लोगों ने बिहेव किया शिवसेना की, वो क्या जरूरत थी? अगर पूरे महाराष्ट्र में एक तरफ हमारे मुख्यमंत्री कहते हैं कि कोरोना का डर है, तीसरी वेव आने की शंका है, और तीसरी वेव आने की शंका होते हुए लोगों ने प्रिकॉशन लेने चाहिए, और उन्हीं पार्टी के लोग, शिवसेना के लोग, जिस प्रकार से रास्ते पे आए, जिस प्रकार से उन्होंने पूरे रोड पे उन्होंने आंदोलन किया, जिस प्रकार से पत्थरबाजी की, ये सारे क्या दर्शाता है? ये तो बात अपने मुख्यमंत्री की, खुद शिवसेना के नेता अगर नहीं सुनते तो क्या इसमें और बाकी लोग सुने, ये उम्मीद कहाँ से की जाती?
दूसरा शिवसेना लगातार कह रही है कि जी कि अगर फिर से उद्धव ठाकरे पर सीएम पर इस तरीके से टिप्पणी हुई या पब्लिक प्लेस पर इस तरीके से तो शिवसेना उसका विरोध करेगी अपने स्टाइल में। ऐसा है कि सरकार में शिवसेना है और पुलिस के साथ सहायता लेके इस प्रकार से बातें कोई भी कर सकती है। और दूसरी बात, आप किस भाषा में बात करते हो? अगर आप दूसरे के ऊपर एक उंगली उठाते हो तो आपको ये समझना चाहिए कि चार उंगलियां आपकी तरफ है। अगर सामना के अगर लेख रोज पढ़े या जिस प्रकार की भाषा शिवसेना के नेताओं की पिछले साल में मैं अगर गिनाऊं, कोथड़ा बाहर काढ़ू, इस प्रकार की भाषा कल शिवसेना के आमदार ने की है, क्या उस पर कार्रवाई हुई है? कोई कार्रवाई उस पर हुई है? नहीं हुई। देवेंद्र जी के बारे में कहा गया था कि मुंह में कोरोना के बैक्टीरिया हम उनके मुंह में डालेंगे, इस प्रकार की भाषा शिवसेना के आमदार ने की थी, क्या उस पर कार्रवाई की गई है? तो मुझे लगता है कि पहले उसके बारे में भी सोचना चाहिए, उसके बारे में उनको सामने आके बताना चाहिए। उत्तर प्रदेश में जिस तरीके से एफआईआर रजिस्टर होने के लिए, मुझे लगता है उत्तर प्रदेश में हुई होगी, तो मुझे उसके बारे में ज्यादा जानकारी नहीं। नाही, कालचे पूर्ण मुद्दे, मूळ मुद्दे कालचे जे आहेत ते संजय राऊत त्याला उत्तर देतच नाही आहेत की 4:30 तो काय निकाली निघाला, हे 1 आधी कशा पद्धतीने अनिल परब सांगत होते की ते काय लागणार नाही आहे, होणार नाही आहे, मिळणार नाही आहे, तुम्ही त्यांना ताब्यात घ्या, अशा प्रकारची भाषा ते कशी करत होते त्याच्यामध्ये। आणि मुळामध्ये कायदा सुव्यवस्था गृहमंत्र्याचं काम आहे, गृहमंत्री खरं त्यांनी सगळं बघितलं पाहिजे, पालकमंत्री जरूर आहेत पण त्याचबरोबर तर गृहमंत्र्याचं हे सगळं काम असतं, गृहमंत्री सोडून एसटीचं काम सोडून ते पोलिसांचं काम, गृहविभागाचं काम अनिल परब कधीपासून करायला लागले हाच तर खरा प्रश्न आहे। महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीच्या 4 नव्या मंत्र्यांच्या यात्रा झाल्या, त्यातली राणेसाहेबांची सुरू आहे, पहिल्या 3 मंत्र्यांच्या यात्रा झाल्या, मग ते डॉक्टर कराड, भारतीताई पवार आणि आता राणेसाहेबांची यात्रा सुरू आहे, कपिल पाटलांची यात्रा झाली। या चारही यात्रामध्ये भारतीय जनता पार्टीचा प्रचंड प्रतिसाद, जनप्रतिसाद पाहायला मिळाला, लोक उशिरापर्यंत रात्री थांबत होते यात्रेचं स्वागत करायला, आणि हा सगळा प्रतिसाद लक्षात आल्यामुळेच अशा पद्धतीने काहीतरी करावं, लक्ष वेधण्याचा प्रयत्न करावा, अस्वस्थ लपवण्याचा प्रयत्न करावा यासाठी विरोध केला गेला। दुसरं एक त्याच्यामध्ये असंही आज संजय राऊत म्हणाले की छत्रपतींचा सन्मान वगैरे सगळं, अगदी छत्रपती सन्मान प्रत्येकाला असला पाहिजे, त्यात असण्याचं काही कारण नाही, त्याबद्दल दुमसर कारण नाही, पण राणेसाहेबसुद्धा भारत मातेच्या सन्मानाबद्दल बोलत होते, राऊतसाहेब त्याच्याबद्दल कधी बोलणार आहेत, त्याच्याबद्दल राऊतसाहेबांचं काय म्हणणं आहे? आपला हिरक महोत्सव आहे, अमृत महोत्सव आहे, हे म्हणजे एका अर्थाने भारत मातेच्या सन्मानाची ही गोष्ट होती, त्याच्याबद्दल राऊतसाहेबांनी बोललं पाहिजे। असं आहे, 3 जागांवरनं 76-80 जागापर्यंत पोहोचणं हे नामशेष होणं वाटत असेल तर ठीक आहे, त्यांच्या व्याख्यामध्ये बसत असेल। भारतीय जनता पार्टी मोठ्या ताकदीने तिथे पश्चिम बंगालमध्ये उभी राहिली, भारतीय जनता पार्टीने यश घवघवीत मिळालं, मुळामध्ये शिवसेनेने पहिल्यांदा इतर राज्यांमध्ये कुठे डिपॉझिट तरी वाचलं आहे का याचं तरी एकदा सांगावं, मग नामशेषच्या गप्पा मारा। महाराष्ट्रात म्हणजे मला आश्चर्यकारक गोष्ट वाटते की महाराष्ट्रातल्या पूरग्रस्त परिस्थितीबद्दल, शेतकऱ्यांबद्दल, अनेक शेतकऱ्यांना मदतही मिळाली नाही, पूरग्रस्ताची मदतही मिळाली नाही, त्याच्याबद्दल कधी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकत्र येऊन काही करताना दिसत नाहीत, पण उठसूट 12 आमदारांचं मात्र त्यांना इतकं का हे मला कळत नाही, म्हणजे पक्षीय राजकारणाच्या बाहेरही लोक पडायला तयार नाहीत, 12 आमदारच महत्त्वाचे आहेत, महाराष्ट्रातला शेतकरी, महाराष्ट्रातला कर्मचारी, महाराष्ट्रातला वेगवेगळा समाज घटक आज चिंतित आहे, महाराष्ट्रात मंत्रालयासमोर आत्महत्या होत आहेत, याच महिन्यात 2 आत्महत्या झाल्या, सुप्रियाताई सुळेंच्या सभेमध्ये एकाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, इतकं महाराष्ट्रातली मनस्थिती सर्वसामान्याची उद्विग्न झाली आहे, त्याच्याबद्दल मात्र कोणत्याही प्रकारचा दिलासा, त्याच्याबद्दलची कृती हे मुख्यमंत्री करताना दिसत नाहीत, मात्र ज्यांनी मारहाण केली, पोलिसांना शिव्या दिल्या, अशा प्रकारच्या जिथे पोलीस आपण क्लिप सगळ्यांनी बघितली, ज्यांनी मारहाण रस्त्यावरती जाऊन संघर्ष केला त्यांना शाबासकी देत मुख्यमंत्री दिसतात, सरकारची प्रायोगिकता काय हे यातनं दिसतं। काय झालं आता, काय पाहिजे घेतला असेल ना बाईक?